बिल्डर बाळाच्या प्रकरणात समस्त पुणेकरांनी आवाज उठवला म्हणून बाळाचे आजोबा, आई वडील, पोलीस, आमदार ते ससूनचे डॉक्टर सगळ्यांचं पितळ उघडं पडलं. आणि त्यानंतर आता पूजा खेडकर या IAS ट्रेनी अधिकाऱ्यानं नोकरी मिळवण्यासाठी सर्व हद्द पार केली आहे. खोटी प्रमाणपत्र, खोटं उत्पन्न दाखवून नोकरी मिळवल्याचा समोर आलेला असतानाच ही खोटी कागदपत्र मिळवण्यासाठी खोटा पत्ता आणि रेशन कार्ड देखील खोटं बनवल्याचं समोर आलंय. आणि त्यामुळंच मोठा वरदहस्त असला आणि सरकारी यंत्रणा हाताशी असली ही कशी बनावटगिरी करता येते हे पुन्हा एकदा समोर आलंय. पूजा खेडकर यांनी एकापेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्र मिळवली आहेत. अंशतः दृष्टीहीन असल्याचं, गुडघ्याला 7% अपंगत्व असल्याचं प्रमाणपत्र देखील त्यांच्याकडे आहे. आणि याशिवाय लाखोंमध्ये उत्पन्न असतानाही क्रिमिलिअर प्रमाणपत्र घेऊन बळकावलेली UPSC जागा ही देखील मोठी फसवणूकच असल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय. तर या अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पूजा यांनी खोटा पत्ता दिल्याचं समोर येत आहे. आणि तसंच या पत्त्यावर त्यांनी रेशन कार्ड देखील काढल्याचं समोर येत आहे. आता या गोष्टी काही त्यांनी अर्ज केला आणि मिळाल्या अशा होत नाहीत. यासाठी कोणीतरी मदत केली असणार, कोणाचा तरी वरदहस्त असणार ही गोष्ट देखील समोर येण्याची मागणी होतीय. पिंपरी पालिकेच्या YCM रुग्णालयाला खोटा पत्ता देऊन आणि त्यासाठी बनावट रेशन कार्ड देऊन अपंगत्व प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर आलं. बाणेरला राहत असून देखील पूजा यांनी प्लॉट नंबर 52 देहू आळंदी तळवडे हा पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतला पत्ता दिला. मुळात हा पत्ता थर्मो वेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या सहकार्याचा होता. याच कंपनीच्या नावावर पूजा वापरत असलेली ऑडी कार आहे. या कंपनीनं महापालिकेचा जवळपास 3.5 लाखांचा कर देखील थकवलाय अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते. आणि त्यामुळंच या सर्व घोटाळ्यांनंतर पूजा खेडकर यांची नोकरी शाबूत राहणं मुश्किल असल्याचंच म्हटलं जात आहे. या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.